विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घरातील सामानाची मोडतोड करून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवल्याची घटना काल सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। अकोले नाका परिसरात ही घटना घडली। या प्रकरणी शहर पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत परिघा सूर्यवंशी हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी योगेश मनोहर सूर्यवंशी, मनोहर बाबूराव सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, बाळासाहेब बाबूराव सूर्यवंशी यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जिल्हा परिषदेची शाळेची गुणवत्ता वाढ व्हावी यासाठी राज्यात यापूर्वी अनेक अभियान राबवण्यात आले आहेत। त्यांच्या धर्तीवर नगर जिल्ह्यात अभियान राबवण्याचा प्रयत्न आहे। राबवण्यात येणारे गुणवत्ता वाढीचे अभियान त्याचे नाव कालावधी स्वरूप ठरवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने अभ्यास समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे। प्रभारी मुख्य कार्यकारी संभाजी लांगोरे यांचे झेडपीच्या शाळांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष असून त्यांच्या सूचनेतून प्रयोग करण्यात येणार आहे। यावर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे, त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे। येणाऱ्या 1-1.5 महिन्यात पाण्याची मागणी वाढणार आहे, त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। कोरोना काळात गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। त्यात लॉकडाऊनमुळे फुलांना बाजारपेठ नव्हती, आता सर्व सुरळीत आहे। परंतु साईबाबा संस्थान मंदिर परिसरात फुले विक्रीस अद्यापही परवानगी देत नसल्याने गुलाब उत्पादकांची फरफट होत आहे। या देशात वंदे मातरमला विरोध करणे, भारत मातेच्या तसेच देशाच्या पंतप्रधान यांच्या संदर्भात अपशब्द वापरणे याबाबत राजद्रोहाचा गुन्हा केला जात नाही, परंतु या राज्यात हनुमान चालीसा पठण करणे हा राजद्रोह आहे। यावरून कसे हिंदुत्ववादी बेगडी आहे हे या उदाहरणावरून लक्षात येते। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की ज्या दिवशी आम्ही काँग्रेससोबत जाऊ त्या दिवशी शिवसेनेचे दुकान मी बंद करेल। ते स्वप्न कदाचित त्यांना पूर्ण करायचे असेल, ते त्यांच्या हातून पूर्ण व्हावे यासाठी मी शिर्डीच्या साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर खते बी बियाणे उपलब्ध होण्यासाठी कृषी खात्याने नियोजन करून शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे। राहुरी पंचायत समितीच्या डॉक्टर दादासाहेब तनपुरे सभागृहात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या खरीप हंगामापूर्व आढावा बैठकीत बोलत होते। जिल्ह्यातील धोकादायक शाळा खोल्यांच्या निर्लेखनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने आतापर्यंत 1,868 खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले आहे, परंतु सद्यस्थितीत किती धोकादायक शाळेंच्या निर्लेखनाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत याची कोणतीही माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे नाही। निर्लेखन प्रक्रिया जटिल असल्याने आजही अनेक विद्यार्थी धोकादायक वर्ग खोल्या शिक्षण घेत आहेत। घरात घुसून महिलांना मारहाण करत विनयभंग करत एका पुरुषाचे अपहरण केल्याची घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे। या प्रकरणी पीडित महिलेने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद एकनाथ गोरे, विनोद एकनाथ गोरे, प्रमोदचा मेहुणा सचिन अनभुले व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।
कृषी प्रधान अहमदनगर जिल्ह्यात 2020-21 या खरीप हंगामात तब्बल 11,37,021 मेट्रिक टन शेतमालाचे उत्पादन झाले होते. या तुलनेत 2021-22 या वर्षात खरीप हंगामात अवघे 6,67,304 मेट्रिक टन उत्पादन झाले. या आकडेवारीचा तुलनात्मक अभ्यास केला असता तब्बल 40% उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना क्विंटलमध्ये गणल्यास तब्बल 46,07,170 क्विंटलची आहे. खरीप हंगामाची पिकांची प्रति क्विंटल सरासरी 2,000 दर गृहीत धरल्यास एकाच हंगामात शेतकऱ्यांना तब्बल 921,43,40,000 उत्पन्न घटल्याने फटका बसलाय. दरम्यान सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांचे उत्पादन 20% वाढले आहे. रामपूर येथील एका सामाजिक कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की देशात कशा पद्धतीने राजकारण चालले आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संदेश राज्यघटना मोडीत काढण्याचे काम काही मंडळीकडून देशभरात सुरू आहे. माणसापासून माणूस दूर करण्याचे, जातीपासून जात, धर्मापासून धर्म दूर करण्याचे भांडणे, वाद लावण्याचे आणि त्यांच्यावर मतांनी पोळी भाजायची असा जो कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये चाललेला दिसतो, हे कोण करतं हे ओळखण्याची जबाबदारी आता प्रत्येकाची असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाचे नाव न घेता केली आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.